हॅलो एव्हरीवन, मी हितेंद्र पाटील, एक आगरी मुलगा आणि वीरांगणा सारीच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज काय दाखवणार आहे मी स्पेशल? तर आज दाखवणार आहे युनिक कन्सेप्ट आहे डिजिटल प्रिंट, पण डिजिटल प्रिंट विथ सोरस की प्लस बॉर्डर. तर डिजिटल प्रिंट मध्ये सोरस की आणि प्लस बॉर्डर, तर लुक कसा येईल? एकदम भन्नाट लुक आहे. पर्सनली मला तर खूप आवडल्या, कारण मी आजपर्यंत समजा जो काही बिझनेस करत आहे किंवा करत आलो आहे, तर ह्या ज्या म्हणजे माझ्या बिझनेस लाईफ मध्ये काहीतरी युनिक मला पण वाटलं, आवडलं, म्हणजे की हा कस्टमरला खूप आवडू शकतं. आणि कस्टमरचा रिस्पॉन्स तर खूपच येणार आहे आणि खूप आलेला आहे, कारण पीस तर मला वाटतं मी 30 मागवले होते. आता तुम्हाला दाखवायला माझ्याकडे जेमतेम 18 पीस आहेत. रिपीट ऑर्डर होऊ शकते, रिपीट डिझाईन भेटू शकते. तुम्ही 100 पीस मागा, सेम पॅटर्नचे तुम्हाला 100 पीस भेटून जातील. तर पटापट मी तुम्हाला साड्याच दाखवायला सुरुवात करणार आहे आज. तर आपण साड्या बघूया, मी तुम्हाला साड्या दाखवतो. तर आपण ही साडी बघूया. तर साडी तुम्ही बघून घ्या, फॅब्रिक एकदम बेस्ट आहे. आणि साडीची बॉर्डर बघा, खूप सुंदर आहे. बॉर्डर कटवर्कची आहे, प्लस त्याला स्टोन्स आहेत. आणि ही बघा साडी खूप भारी आहे. साडीचा ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवून देतो की ब्लाऊज कसा आहे. डिजिटल प्रिंट म्हटलं तर तुम्ही म्हणजे डेली वेअरसाठी किंवा असं, आणि पल्लूही आहे साईडला साडीला. आणि तुम्ही ब्लाऊज पीस बघून घ्या. हा बघा ब्लाऊज पीस खूप भारी आहे. डिजिटल प्रिंट 3D आणि जबरदस्त. फॅब्रिकच्या बाबतीत तर तुम्ही टेन्शन घेऊच नका. 2 वर्ष तुम्ही डोळे बंद करून साडी वापरा, धक्का लागणार नाही साडीला. आणि तुम्हाला म्हणजे बॉर्डरचं तुम्ही हे बघाल ना, लुक बॉर्डरचं एकदम हेवी लुक आहे, एकदम रिच आहे. आणि जो मटेरियल आहे ना, बेस्ट क्वालिटीचं वापरलेलं आहे. तुम्ही बघा, आता ही बॉर्डर जी डार्क दिसते, ही उलटी आहे बॉर्डर, ॲक्च्युअल साईड ही आहे. खूप भन्नाट आहे लुक वगैरे. आणि ब्लाऊज पीस वगैरे साड्यांचे खूप छान छान आहेत. प्रत्येक साडीचं ब्लाऊज पीस मी नाही दाखवणार आहे. आता ही बघा, ही लाईट शेड आहे या साईडला, तर इथे बॉर्डर लाईट आहे. इकडे डार्क शेड आहे, तर इकडे बॉर्डर देखील डार्क आहे. स्टोन्स आहेत आणि खूप सुंदर आहे. या साडीचा ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवून देतो, कारण ही साडी ओपन केलेली आहे म्हणून. आता हे बघा, हा ब्लाऊज पीस खूप भारी आहे ब्लाऊज पीस. आणि मस्त लाईट डार्क डिजिटल बोलला तर स्त्रियांचा खूप आवडणारी वस्तू. आणि मार्केटमध्ये खूप रनिंग असतात ह्या सर्व साड्या, पण हे काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे म्हणून मी तुम्हाला दाखवणार. तर हे देखील तुम्हाला मी वस्तू दाखवून देतो. ही बघा, खूपच सुंदर आहे, खूप भारी आहे. आणि तुम्ही बघून घ्या, खूप मस्त आहे. एक पीस माझ्याकडे होता जो ज्याला म्हणजे बॉर्डर नाही आहे. आता हे बघा, हे पीस मी तुम्हाला दाखवतो, ह्यांना बॉर्डर नाही. आता हा बघा, हा जो पीस मी तुम्हाला दाखवतोय ह्याला बॉर्डर आहे. सेम पीस इथे आहे आपल्याकडे, ह्याला बॉर्डर नाहीये. तर प्राइस डिफरन्स देखील आहे. या साडीची किंमत 950 रुपये आहे, ही मी 750 ला विकतो. या साडीची किंमत 1150 रुपये आहे, ही साडी मी 900 रुपयाला विकणार आहे. तर 900 रुपयाला फिक्स रेट राहील. आणि तुम्ही कलर्स बघा, येतं हे बघा, हा पर्पल कलर, तर हे कसं वाटतंय, खूप भारी वाटतंय बघायला. आणि त्याच्यामध्ये आता ही साडी बघा, ही साडी देखील भारी आहे. हेच साड्या आजपर्यंत तुम्ही वापरत आल्या होत्या, पण मी आत्ता तुम्हाला सांगेन सर्वांना फ्रेंड्स द्या, कारण बॉर्डरवाल्या साड्यांचा लुक भन्नाट आहे. हा बघा पीस कसा दिसतोय, किती सुंदर आहे लुक याचा, जबरदस्त. बॉर्डर, फॅब्रिक, मटेरियल एकदम बेस्ट. आणि टेक्स्चर जर तुम्ही बघितलं ना, एकदम मऊ आहे टेक्स्चर, एकदमच मऊ टेक्स्चर आहे साड्यांचा. तर मी तुम्हाला दुसरे पीस देखील दाखवून देतो पटापट. तुम्हा सर्वांना डिझाईन समजल्या पाहिजेत, बाकी तुम्ही अंदाज लावा. हा आता तुम्ही माझ्यासारखे हुशार व्हा, तुम्ही माझ्यासारखे म्हणजे साड्यांच्या बाबतीत चॉईसेबल व्हा. आणि चांगल्यात चांगली वस्तू कशी चॉईस करायची, पटकन एकदा व्हिडिओमध्ये तुम्ही एखादी वस्तू बघितली की पटकन तुम्हाला चॉईस करता आली पाहिजे, इतके तुम्ही हुशार झाले पाहिजेत. आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांना हेल्प करेल. तर तुम्ही ह्या साड्या बघून घ्या कशा आहेत. ह्या बघा लुक बघा साड्यांचा, कटवर्कच्या बॉर्डर एवढ्या पसंतीस पडत आहेत कस्टमरच्या, खूप सुंदर. आणि लोक वापरतील तेव्हा त्यांच्या बघून तुम्ही वापरणार असं करू नका, तर पहिला तुम्ही घ्या, तुमचं बघून लोकांनी वापरले पाहिजेत. साड्यांचा बघा लुक बघा, टेक्स्चर बघा. आता हा बघा, हा काय दरवाजा आहे, पण कसं वाटतोय, त्या ह्या इटा विटा आहेत, पण जबरदस्त वाटत आहे, खतरनाक, म्हणजे सिरियसली
अशा वस्तू म्हणजे विरांगणा साडीमध्येच तुम्हाला भेटतील आणि अशाच वस्तू वापरत जा. कारण कसं आहे की आयुष्य फार थोडं आहे, तेव्हा तुम्ही ब्रँडेड वागा, ब्रँडेड जगा. लोकांनी विचारलं पाहिजे तुम्हाला, ताई साडी कुठून घेतली, वहिनी साडी कुठून घेतली, आई साडी कुठून घेतली, मावशी साडी कुठून घेतली, असं विचारलं पाहिजे चार लोकांनी तुम्हाला. त्या अशा साड्या वापरा, बघा खूप सुंदर आहे. लेव्हेंडर कलर, लाईट लेव्हेंडर कलर, जबरदस्त साडी, खूप सुंदर. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, हे पीस बघा तुम्ही. एक एक साडी आपापल्या जागी बेस्ट आहे, एक एक साडी आपापल्या कलरमध्ये खूप सुंदर उठून दिसत आहे, जबरदस्त. आणि प्रत्येक साडीचा टेक्स्चर तुम्ही बघितला तर हा बघा, हे टेक्स्चर बघा तुम्ही काय कसं, त्यांचा लुक बघा, भन्नाट लुक आहे, जबरदस्त दिसत आहेत प्रत्येक साडी आणि त्याचा कपडा, त्याचा कलर, कॉम्बिनेशन्स तुम्ही बघून घ्या, कॉम्बिनेशन्स. आणि हे जे साड्यांचे ढीग लावलेत ना मी, तर तुम्हा सर्वांसाठीच आहेत. तर तुम्ही पटापट विरांगणा साडीजला व्हिजिट द्या, पटापट, हे सगळ्या साड्या तुमच्यासाठी आहेत. आता या साडीचा धागा कोणीतरी तोडला असेल, तर मीही तोडला असेल, मला वाटतं ही साडी सेम आहे. हां, ही साडी सेम आहे. तर कोणाला दोन पाहिजे असतील, दोन जावा, दोन बहिणी, तर त्यांनी पटापट हे या साड्या घ्या. किंवा दोन कोणाला गिफ्ट द्यायचे असेल, त्यांनीही पटकन ही साडी घेऊ शकतात. हा देखील तुम्ही कलर बघून घ्या, कसा वाटतोय, खूपच भारी. डार्क कलर, इकडे लाईट कलर, लाईट कलर आहे तर मग लाईट बॉर्डर येईल. इकडे बघा, लाईट कलरला लाईट बॉर्डर, डार्क कलरला डार्क बॉर्डर, असा. तर कशा वाटल्या तुम्हाला आज, कशा वाटल्या तुम्हाला डिजिटल प्रिंटच्या साड्या? खूप भन्नाट आहेत, खूप म्हणजे खूपच भारी आहेत साड्या. तुम्ही पटापट बुक करा आणि एक साडी कोणीच घेऊ नका, मी तर सांगेल, दोन दोन तीन तीन साड्या घ्या, वापरा पटापट पटापट, आणि पटापट पटापट नवीन नवीन साड्या वापरा. का? तर जेव्हा तुम्ही साड्या वापरून तुमच्या या साड्यांना, म्हणजे ज्या वेळेला जेव्हा तुमच्या या साड्या वापरून मोकल्या होतील, तेव्हा मार्केटमध्ये येतील आणि मार्केटमध्ये तेव्हा इतर लोक तुमचे म्हणजे वापरतील. या साड्या तुम्ही पटापट घ्या, एवढ्या पटापट ना, का सांगू का, कारण तुम्ही सर्व इतर लोक वापरण्याच्या आधी तुम्ही या साड्या वापरून घ्या. कारण तुम्ही माझ्याशी, म्हणजे विरांगणा साडीच्या ग्रुपशी कनेक्टेड आहात, तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळी फॅशन केली पाहिजे आणि बेस्ट आणि भारी दिसला पाहिजेत, हाच माझा उद्देश आहे. तेव्हा माझ्या चॅनलला खूप शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे, माझा ॲड्रेस देखील डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे, तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्या शॉपला व्हिजिट करू शकता. धन्यवाद.